त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सुरप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दुसरा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन कुंडलिका नदी या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक तिसरा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा, साजरा केला जातो हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो त्या ठिकाण ऑशुक्रमांक तीन साठ वर्ष या ठिकाणी योग्यांस रोईल प्रशक्रमांक चौथा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी औषक्रमांक दोन नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग गॅसरोइन प्रेशर क्रमांक पाचवा चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशा क्रमांक तीन गडचिरोली जिल्ह्या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सहावा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राठिकाणी ठिकाणी ऑशन क्रमांकाच्या रायगड जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सातवा भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राठिकाणी ठिकाणी ऑशन ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्य रेल प्रश्न क्रमांक नववा कर्कवृत्त हे भारतामधून किती राज्यांमधून जाते कर्कव्रत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन आठ राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दहावा थिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे थिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक चार केरळ राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी बारावा भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जर्मनची राज्य घटना या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक तेरा वा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीसशे ब्याण्णव या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक चौदावा दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती या ठिकाणी ऑश क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी सोळा बार सोळावा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी ऑश क्रमांक तीन सन अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सतरावा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे या ठिकाणी अक्षर क्रमांक तीन ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठरावा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजी म्हणजे इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी योग र प्रश्न क्रमांक एकोणीस सन अठराशे से त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली सन अठराशे से त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राजकारणी ऑश क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक वीस समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आलेली आहे समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आलेली आहे राजकारणी ऑश क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले होते भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते या ठिकाणी डिसेंबर सन योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते या ठिकाणी ऑश क्रमांक तीन दक्षता मासिक या ठिकाणी योग्यांचे प्रश्न क्रमांक चोवीस राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑश क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल अं प्रश्न क्रमांक सव्वीस एन सी सीचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे एन सी सीचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे या ठिकाणी एकता आणि अनुशासन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे या ठिकाणी ऑश क्रमांक तीन मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता या ठिकाणी ऑश क्रमांक दोन सन एकोणीसशे एक्कावन्न या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तीस जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सीफुंक या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस रक्तक्षय खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो रक्तक्षय म्हणजे ॲनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो लोहाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेतीस जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन चौदा एप्रिल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते सर्वात जास्त लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते या ठिकाणी ऑश क्रमांक दोन पालक या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस सेंटीग्रेड व फॅरनहिट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात या ठिकाणी ऑफ क्रमांक एक मायनस चाळीस या ठिकाणी योग गॅन्स रेल प्रश्न क्रमांक छत्तीस भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जोसेफ फ्रिस्टले या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अडतीस इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते या ठिकाणी ऑश क्रमांक दोन स्वादुपिंड या ठिकाणी योग एकोणचाळीस रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते या ठिकाणी क्रमांक चार के जीवनसत्व या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चंद्र या ठिकाणी योग गॅस रॉयल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आलेपी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे आलेपी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक पंचेचाळीस पेस मेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे पेस मेकर हे खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचे आहे या ठिकाणी ऑश क्रमांक तीन हृदय या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक एक शेरवली या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन मौलाना आझाद या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार सन एकोणीसशे अठ्ठावीस या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालील व्यक्तीकोणाच्या अधिपत्याखाली होते गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालील व्यक्ती कोणाच्या अधिपत्याखाली होते या ठिकाणी ऑश क्रमांक एक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन हरिसाल या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौथा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक बराक ओबामा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पाचवा कांजीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन एकशिंगी गेंडा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सव्वा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक चलेजाव चळवळ चेळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती चलेजाव जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन सन एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी योग गॅन्स रोयल भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे त्र्याण्णव या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक नववा पंचशील तत्वे सन एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती सण एकोणीसशे चोपन्न मध्ये पंचशील औषध क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अकरावा इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन दिल्ली या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक बारावा हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे या ठिकाणी ऑश क्रमांक एक फिनलँड या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक तेरावा सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन सव्वीस जून या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौदावा पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक चार कोल्हापूर शहर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मदनलाल धिंगरा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सोळावा कांचन कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र या शब्दाचा समास खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन कर्मधार्य समास या ठिकाणी योग्यान्स रोईल प्रश्न क्रमांक अठरावा यापैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे यापैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन अनुसया या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल प्रश्न क्रमांक वीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन पाचवा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती या ठिकाणी ऑसूल क्रमांक दोन जाणीरो या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक बावीस दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती मीटरच्या दरम्यान आहे दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती मीटरच्या दरम्यान आहे या ठिकाणी ऑसूल क्रमांक एक तीनशे ते नऊशे मीटरच्या दरम्यान आहे या ठिकाणी योग गॅन्स रोयल